जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून 8 मार्च हा साजरा केला जातो, पण गेल्या काही वर्षात भारतात देखील 8 मार्च हा दिवस साजरा केला जात आहे. 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्याची गरज का पडली? एकीकडे महिला स्वतःकडे करत असलेले दुर्लक्ष, महिलेला नुसतं चूल आणि मूल विवडापुरता मर्यादित ठेवता, महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावं, तिच्यात असलेल्या ऊर्जेला जास्त जास्त सदुपयोगात आणून ती देखील नेतृत्व करू शकते, तिच्यात देखील अतिशय विशाल अशी नेतृत्व क्षमता आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. याच क्षमतेला महिलांमध्ये जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय महिला दिन देखील हा साजरा केला जातो. याच श्रृंखलेमध्ये भुसावळ शहरातील के मेटर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रह उपयोगी साहित्याचं प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळी उद्घाटक म्हणून डॉक्टर मनीषा धावलबग, डॉक्टर दीप्ती चौधरी, सामाजिक कार्यकर्ता सौ राठी, के मेटरच्या संचालिका सौ चिंचोले व किशोर चिंचोले यांच्या वतीने सदर कार्यक्रमाची मुहूर्त करण्यात आली. यावेळी आलेल्या महिला सर्व महिलांचा सत्कार देखील करण्यात आला. आलेल्या मान्यवरांनी आपले विचार मांडले व प्रदर्शनाचा आनंद घेतला. खूप अभिनंदन करते ते मला इन्व्हिटेशन द्यायला आले ह्या प्रोग्रॅमचं. मला म्हणाले की महिला दिनानिमित्त मला हा प्रोग्रॅम ठेवायचा आहे, कारण मी हा व्यवसाय आहे हा सगळ्या महिलांच्या सहकार्यामुळं करू शकलो. पण मी त्यांना सांगू इच्छिते की आम्ही तर सहकार्य सगळ्यांनाच करतो, कारण आपण जनरली महिला कोणी सहकार्य करत नाही असं काही होत नाही, पण सचोटी पण पाहिजे प्रत्येकाची आपल्यात व्यवसायात कष्ट करण्याची क्षमता पाहिजे. आणि माझ्या मते त्यांनी स्वतः खूप कष्ट केलेले आहेत हे दुकान उभं करण्यात, कारण मी बघते ज्यावेळेपासून मी आहे, आता मला इथे 25 वर्ष होऊन गेली भुसावळला येऊन, तर तेव्हापासून मी बघते सातत्याने त्यांची सचोटी आणि कष्टामुळं एवढा त्यांना हा यश प्राप्त झालं आहे. आजच्या ह्या दिवसाबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. टाळ्याच्या गजरात एकदा आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि आपल्यासाठी चांगल्या छान स्कीम आणल्यात त्याच्यासाठी आपण धन्यवाद देऊया. तुम्ही सगळ्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कराल आणि छान छान बक्षिसं मिळवाल याची मला खात्री आहे. आज महिला दिनाचं औचित्य आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव उपकारागृहात महिला पोलिसांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व अधीक्षक श्री भानुदास श्रीराव यांनी कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सो राजेश्री नेवे यांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच उपाध्यक्ष पूजा लुल्ला, भाग्यश्री नेवे, पूनम नेवे, सुवर्णा नेवे याही उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपालिका संचालित संत गाडगे महाराज रुग्णालयात भुसावळ नगरपालिका व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमानाने किशोरवयीन मुलींना रुबेलाचे लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सभापती मेघा देवेंद्र वाणी व महिला बाल कल्याण सभापती अनिता सतीश सपकाळे, डॉक्टर सावकारे मॅडम, डॉक्टर शेख मॅडम, देवावाणी सतीश सपकाळे, रोटरीच्या प्रेसिडेंट व सेक्रेटरी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक यशस्वी महिलेमागे पुरुषांचा हात असतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रजनी सावकारे यांनी केले. त्या वरणगाव येथे आनंद महिला फाउंडेशन व वरणगाव युवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्व रवींद्र पाटील, एपीआय जगदीश परदेशी, सरपंच सुनील कोळी, अश्विनी पाटील, जिल्हा परिषद सदस्य सो सरला कोळी, माजी नगराध्यक्ष सो अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, जागृती बडे, प्रतिभा चौधरी, श्यामल झांबरे, वंदना पाटील, माया जोशी, संगीता चौधरी, अनिता आंबेकर, डॉक्टर अनुजा भुईटे, निकिता क्षीरसागर आदी महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी माता जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले व गावातील कर्तृत्ववान 5 महिलांचा सत्कारही करण्यात आला. या प्रसंगी संगीत खुर्ची, प्रश्न मंजुषा आदी कार्यक्रम घेण्यात आले. लहान मुलींना राणी लक्ष्मीबाई, माता सावित्रीबाई, जिजाऊ, प्रतिभा पाटील व मलाल आदींची वेशभूषा केली होती. या प्रसंगी रजनी सावकारे यांनी महिला
महिलांनी समीक्षीकरण करून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच केवळ गृहिणी न राहता समाजासाठी काहीतरी करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो प्रतिभा तावडे तर आभार सो सविता माळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुंधती देशमुख, सुनीता भोई, उषा शेळके, निर्मला गावंडे, वंदना पाटील, योगिता माळी, कस्तुराबाई इंगळे, सोरूबाई वाघमारे, क्षमा गोरले, शोभा जैन, लक्ष्मीबाई वैरागी, वंदना मराठे, वैशाली मराठे, प्रणिता पाटील, शांताबाई साबळे, ज्योती शिंगार, अश्विनी जोशी, रजना पाटील, उषा तावडे व युवा बहुद्देशीय संस्थेचे शंकर पाटील, गजानन वाघ, जितेंद्र तावडे आदींनी परिश्रम घेतले. परीक्षार्थी PSMS हायस्कूल मध्ये सोडण्यासाठी आल्यानंतर तरुणांमध्ये वाद झाल्याने अंजाळीच्या तरुणाने मिनी कटरने हल्ला केल्याने 4 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10:30 सुमारास घडली. हल्ला करणाऱ्या निखिल रवींद्र सपकाळे वय 22 राहणार अंजाळा यास फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती कळताच फैजपूरचे API दत्तात्रय निकम यांनी तातडीने धाव घेत शांतता प्रस्थापित करून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करीत संशयितास ताब्यात घेतले. या हल्ल्यात रुपेश गुणवंत ननवरे वय 19, मोहित गोपाळ सोनवणे वय 18, सौरभ सोनवणे, गौरव अरुण सोनवणे वय 15 हे जखमी झाले. गुरुवारी 10वी इंग्रजीचा पेपर असताना संशयिताने परीक्षार्थी परीक्षा हॉल मध्ये सोडल्यानंतर दरवाजा बंद केल्यावरून वाद उद्भवल्याचे समजते. मोताळे तालुक्यातील धामणगावबडे येथे 2 महिन्यापासून रिक्त असलेले उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. 2 महिन्यापासून सुरू असलेल्या पुढचा उपसरपंच कोण या चर्चेला विराम लागला आहे. निवडणूक होऊन जवळपास 2.5 वर्ष उलटली असून ठरल्याप्रमाणे उपसरपंच अफसर शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून उपसरपंच पद रिक्त असल्याने आता उपसरपंच कोण या चर्चेला उधाण आला होता. दिनांक 8 मार्च रोजी धामणगावबडे येथे ग्रामपंचायत मध्ये निवड प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये उपसरपंच पदासाठी आरिफ खान, बिनन खान व रियाज अबू बकर पटेल या 2 सदस्यांनी उमेदवारी नोंदवली होती. ग्रामसेवक यांच्या समक्ष 17 सदस्यांनी आपले मतदान केले व 3 वाजता मतमोजणी झाली. यामध्ये आरिफ खान यांना 17 सदस्यांमधून 8 वोट मिळाले तर रियाज पटेल यांना 9 मते मिळाली. या निवडणूक मध्ये रियाज पटेल 1 मतांनी विजय झाले. 2.5 वर्षापासून सत्ता संघर्षामुळे खुटलेल्या गावाच्या विकासाला आता तरी गती मिळेल का असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. उपसरपंच पदाचे निवडणूक घेण्यात आली असता सदर निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन सादर केले होते. आरिफ खा बिबन खा पठा व रिया पटेल यांनी आपले अर्ज सादर केले होते. त्या अर्जानुसार त्यांनी सदर ग्रामपंचायतीमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले असता आरिफ खा पठाण यांना वर्तुळ हे चिन्ह देण्यात आले होते व रियाज पटेल यांना त्रिकोण हे चिन्ह देण्यात आले होते. घेण्यात आलेल्या गुप्त मतदानामध्ये आरिफ खा पठाण यांना 8 मते मिळाली व रियाज पटेल यांना 9 मते मिळाली असता रियाज पटेल हे 1 मताने ग्रामपंचायत धामणगावबडेचे निवडणुकीत उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले. आज धामणगावबडेने मेरे जो 2.5 साल निकले और जो जबान के मुताबिक मैंने 2.5 साल का जो कार्यकाल मेरा अच्छी तरीके से गुजरा और आने वाले जो सरपंच है उन्होंने 2.5 साल अच्छी तरीके से गुजारना उसको उनको पूरा पूरा मेरा सपोर्ट रहेगा इतना बोलते मैं. बनावट परीक्षार्थीच्या माध्यमातून परीक्षा देऊन अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिलेल्या प्रकरणात मंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 19 जणांना पकडले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या 25 झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात बनावट परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आणि नोकरीवर असणाऱ्या 13 जणांना किनवट येथून आणि 2 जणांना हिंगोली येथून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले आहे. अक्षय संजय राठोड, अंकुश प्रल्हाद राठोड, मनोज भालचंद्र जाधव, अमोल माधव श्रीमानवार, रामहर्ष सुभाष निळकंठ वार, सूरज मिनीराम चव्हाण, अमोल गणपत दासरवाड, विठ्ठल नारायण कोकुलवार, संजय देवराम कुमरे, साहेबराव भिकू चव्हाण, शिवलाल वामन जाधव, सूरज दुर्वास जाधव, श्रीकांत सुभाष चव्हाण, नरेंद्र पांडुरंग पवार, जगदीश रतन सिंग राठोड अशी या अटक केलेल्यांची नावे आहे. MPSC परीक्षेची तयारी करणारा मांडवी येथील तरुण योगेश जाधव याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मुंबईत MPSC च्या परीक्षेवेळी गुपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली होती.
फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्रातील विविध भागात एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी विविध ठिकाणी मोर्चे काढून या रॅकेटचा पर्दाफाश करावा व हुशार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. सर देखिए ये पूरे महाराष्ट्र में एक रैकेट है जो 35 जिलों में इनके तार जुड़े हुए हैं एक दूसरे से. पिछले 9 सालों से ये रैकेट काम कर रहा है. इस रैकेट के तहत पूरे महाराष्ट्र में जो कैंडिडेट सिस्टम में आए हैं बड़े बड़ी मोटी रकम देकर जो 20 से 30 लाख रुपये की कुछ अधिकारी वर्ग भी इसमें इन्वॉल्वमेंट जो अभी रिसेंट कल अरेस्ट की गई है 15 लोगों को वो है कैंडिडेट. इससे पहले इन्होंने डमी कैंडिडेट को अरेस्ट किए थे. वो डमी कैंडिडेट तकरीबन 15 लोग थे. एसआईटी ने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम जो शंकर केंगार वरिष्ठ पुलिस अधीक्षक है उन्होंने अभी तक 25 से 30 लोगों को अरेस्ट किया है. तो उनकी जो इन्वेस्टिगेशन हुई थी इन्हीं कुछ आरोपियों की मास्टरमाइंड ने जिन्होंने नाम बताए थे तो और जो इन्वेस्टिगेशन में आगे आए थे जो दो अधिकारी थे पिछले 31/12/2017 को भाईखला यानी कि मुंबई में एक एग्जाम दी थी एमपीएससी ने कंडक्ट किया था उस मेंस एग्जाम में इनकी इन्वेस्टिगेशन होने के बावजूद भी ये लोग वहां पर एग्जाम के लिए बैठे थे. हम लोग समझ सकते हैं कि इस रैकेट की ताकत कितनी बड़ी हो सकती है. एक आईपीएस ने इनकी इन्वेस्टिगेशन करने के बावजूद भी दो सेल टैक्स इंस्पेक्टर फिर से एग्जाम के लिए एज अ डमी कैंडिडेट के तौर पर एग्जाम देते हुए मैंने उनको पकड़ा दिया था. शिवसेनेतर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. औंढा नगरपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर तसेच औंढा नगराध्यक्ष दीपाली शरद पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही मिरवणूक लोकमान्य टिळक चौक डॉक्टर हेडगेवार चौक जुने बस स्टँड इंदिरानगर जोशी गल्ली या प्रमुख मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज मावळे वासुदेव पथक बँड पथक यांचाही सहभाग होता. या मिरवणुकीमध्ये नगराध्यक्ष दीपाली पाटील सभापती भीमराव भगत माजी उपसभापती अनिलजी देशमुख उपनगराध्यक्ष अलका कुरवाडे गोविंदराव मुळे शंकर यादव तालुका प्रमुख साहेबराव देशमुख युवा जिल्हा प्रमुख बाजीराव सवंडकर युवा जिल्हा प्रमुख दिलीप घुगे पूजाजी कराळे अनिल देव मनोज देशमुख शंकर यादव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.